तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले। ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले। जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार, रोटरी जिल्हा 31-31। आज महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय व रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 आणि जिल्हा स्पोर्ट्स अथॉरिटी यांचं मिळून जे आपण एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जिथं सन्माननीय काकासाहेब पवार हे मुख्य अतिथी म्हणून होते आणि मी पण इथं गेस्ट ऑफ ऑनर म्हणून हजर आहे। इथं आपण व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व बॅडमिंटन या श्रेणीमध्ये आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत व त्याला जे कोणी एक्सलन्स काय म्हणतात त्याला, ज्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्यांना आज आपण सन्मानित केलेलं आहे। आज राष्ट्रीय स्पोर्ट्स डे आहे, नॅशनल स्पोर्ट्स डे, आणि त्यानिमित्ताने आपण ही क्रीडा स्पर्धा भरवलेली आहे आणि ज्या खेळाडूंनी उत्तम ह्याच्यामध्ये कामगिरी केली आहे त्यांना आज आपण सन्मानित केलेलं आहे। सर्व कोच, सर्व खेळाडू ज्यांना हे अवॉर्ड्स मिळालेले आहेत त्यांचं मी पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांनी देशासाठी अजून चांगली कामगिरी करून देशाचं नाव उंचवावं। आपले आयकॉन स्वर्गीय ध्यानचंदजी यांनी जो आपल्यासाठी एक आदर्श निर्माण केलेला आहे त्याप्रमाणे भारताचं नाव आपण अजून पुढे कसं नेता येईल या स्पोर्ट्सच्या मार्फत ह्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा। डिस्ट्रिक्ट 3131 आणि जे क्लब्स याच्यात सहभागी झाले आहेत त्यांचं पण मी कौतुक करतो की त्यांनी फार छोट्या अवधीमध्ये या सर्वासाठी जे काही कार्य लागणार आहे ते केलेलं आहे। आमचे स्पोर्ट्सचे डिरेक्टर महेश घोरपडे यांनी पण खूप चांगली कामगिरी केली आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो आज आपण कार्यक्रम केला आहे हे नक्कीच खेळाडूंसाठी उत्तेजनार्थ ठरणार आहेत आणि जे खेळाडू आपले पुढे देशाचे भवितव्य आहेत त्यांना आपण आज प्रोत्साहन देत आहोत। असेच कार्यक्रम रोटरी आणि सरकारची जी यंत्रणा आहे त्यांनी एकत्र येऊन आपण करणार आहोत, अजून मोठ्या स्वरूपात आपण हे कार्यक्रम करणार आहोत याच्याबद्दल मी रोटरीतर्फे ग्वाही देतो आणि स्पोर्ट्सला अजून जास्त कशी उत्तेजना मिळेल, खेळाडू कसे पुढे येतील याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे। थँक्यू। स्पोर्ट्स इंडी जे पार्टनर आहेत या पूर्ण कार्यक्रममध्ये त्यांनी ही अपॉर्च्युनिटी आम्हाला उपलब्ध करून दिली टू गेट टू इच वन ऑफ यू, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि स्पोर्ट्स इंडी इज ऑल्सो म्हणजे ट्राईंग टू प्रमोट स्पोर्ट्स थ्रू देअर ऑर्गनायझेशन, सो रोटरी इज थँकफुल टू देम अँड वी विल वर्क टुगेदर टू सी that we felicitate all those sportsmen who are doing excellent work and see to it ki te aplya deshacha naav ajun pude kasa neun jatil ani aple sagyancha mala vatta he kartavya aahe, we should all see to it that how we can felicitate the talent, encourage them to do better for our country is what I feel. Thank you. मी अर्जुन आवाडी, काका किसन पवार। मी एक रेसलर, भारत देशाच्या जे काही आज आपल्या ध्यानचंदच्या जन्मदिवसानिमित्ताने स्पोर्ट्स सगळे आज आपल्या भारत देशाची शान आणि मान, आपण आज त्यांचा सगळ्यात मोठा आपला खेळाडू आज या देशामध्ये त्यांच्या निमित्ताने एक ध्यानचंद रत्न क्रीडा पुरस्कार त्यांच्या याने देतात म्हणून आपण आज त्यांच्या सर्वजण खेळाडू आज सर्व एकत्र
येऊन आज त्यांचं गुण गातात. आज खरोखर आपल्या देशाचं आणि भारत देशाचं नाव ज्या क्रीडापटूने आपले ध्यानचंद मेजर यांनी आज आपल्या देशाचं नाव उंचावलं, त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आपण सगळे स्पोर्ट्स तयार करतोय, खरोखर आज अभिमानाची गोष्ट आहे. आज सगळेच आपण स्पोर्ट्सचं म्हणजे सगळ्या गेममधले आज एकत्रपणात आपण एकत्र येऊन आज त्यांच्या एकतेने जी आपल्या देशाला दिशा दाखवलेली स्पोर्ट्सची ती खरोखर आज अभिमानाची गोष्ट आहे, तीच आज आपण साजरा करतो. आणि असेच हर खेळामधले अलग अलग ज्याच्या ज्याच्या ह्याच्यामध्ये खेलरत्न पुरस्कार आज आपल्या त्यांच्या नावाने भारत देशाच्या क्रीडा खात्याने हे जे त्यांचं नाव दिलं खूप मोठं नाव आहे. आपण सगळेजण आज एकत्र मिळून आज आपण काम करतोय, ह्या दिशेने स्पोर्ट्स आपला सुधारिक आपल्या भारत देशाचं नाव या स्पोर्ट्समधनंच उंचायला पाहिजे आणि अजून उंचीवर जाईल. आपल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व केले ते आमचे सुशील असतील, योगेश्वर दत्त असेल, रवी दया असेल, ह्याने जे ऑलिम्पिकला आम्हाला रेसलिंगमध्ये मेडल दिले, असेच नाव रूपाला हे सगळे खेळाडू भारत देशामध्ये व्हावेत, तयार व्हायला झाले चालू आहेत. अजूनही खेळाडू कमी पडतं आपण, खरोखर म्हणजे देश आपला एवढा 125 कोटीच्या जवळजवळ आपण आज देशवासी सभी त्यांचं आपण हे करतो, पण आपल्या देशात फक्त 2-3च मेडल घेऊन येतो. असे इथं पुढे आपल्या भारत देशाला खूप मेडलची लाईन लागली पाहिजे, असे किती खेळाडू तयार झाले पाहिजे. आपला देश सर्वात जगामध्ये एक नंबरला त्याच्यामध्ये चायना असेल आणि भारत देश हे सेकंडला आहे, तरी सुद्धा आपल्यात आपण सगळ्यात पाठीमागे राहतो, खरं म्हणजे खंत आहे. आणि इथून पुढं आपल्या भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त मेडल त्यांच्या नावाने मिळतील आणि आपणाला तेच खरोखर त्यांना एक हे आहे, आपण त्यांना गुण गायचं, मेडल ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त भारत देशाला मिळावे, असं स्पोर्ट्स आपलं वाढू, हेच मी परमेश्वराचार्याने प्रार्थना करतो. माझी दोन संपवतो. नमस्कार, मी नंदू जगताप, रोटरी क्लब पुणे हडपसरचा अध्यक्ष म्हणून मी यावर्षी कार्यरत आहे. आज 29 ऑगस्ट मेजर ध्यानचंद हॉकीपट्टू यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. डिस्ट्रिक्ट 3131 रोटरी आणि जिल्हा क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पुण्यामध्ये ज्या विविध क्षेत्रातील क्रीडापटू एकत्र येऊन हॉलीबॉल बॅडमिंटन स्पर्धा घेतल्या गेल्या, त्यामधील पारितोषिक विजयांचा मान सन्मान आपले अध्यक्ष काका पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे आणि विविध स्तरातील तळागाळातील मुलांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांनी खेळामध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने डिस्ट्रिक्ट 3131 यांनी या खेळाचे आयोजन केले आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील काही खेळाडूंना मान सन्मानित आज ह्या दिवशी केले जाणार आहे. धन्यवाद. जय हिंद. माझं नाव संतोष माने, मी रोटरी क्लब ऑफ फुरसुंगी पुणे याचा प्रेसिडेंट म्हणून कार्यभार सांभाळला. आज 29 ऑगस्ट जगप्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतोय. महाराष्ट्र क्रीडा संचालनालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांच्या ज्या स्पर्धा आपण भरवल्या त्यामुळे बॅडमिंटन आहे, हॉलीबॉल आहे, ह्यामध्ये मुलांना आपले प्रावीण्य दाखवण्याची एक व्यासपीठ मिळालं आणि त्याबद्दल व हे जे आपण हा प्रोग्राम जो अरेंज केला आहे त्याच्याबद्दल आम्ही रोटरीकडून रोटरी क्लब ऑफ पुणे फुरसुंगी यांच्या वतीने धन्यवाद. माझं नाव नारायण कोकरे, मी सिम्बायोसिस स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी गेली 32 वर्ष व्हॉलीबॉल या क्षेत्राशी प्रामाणिकपणे काम करत असून कोचिंगचं काम करतो.
आज या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या जे क्रीडा विभागाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये मुलांनी व्हॉलीबॉलचा खऱ्या अर्थाने आनंद घेतलेला आहे. या पुण्यासारख्या क्रीडा नगरीमध्ये आपण हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करत असताना मी सर्वप्रथम ज्यांच्यासाठी हा राष्ट्रीय क्रीडा दिन सेलिब्रेट केला जातो ते मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. मेजर ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. आपल्या सर्वांना अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आज भारताची हॉकी ज्या लेवलला पोहोचलेली आहे त्या गोष्टीचा विचार करता मेजर ध्यानचंदचं योगदान किती मोठं आहे हे आपल्याला समजेल. 1928, 1932, 1936 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचं काम मेजर ध्यानचंद यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून संपूर्ण आज भारतभर आज हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. मी क्रीडा कार्यालयाच्या वतीने सर्वांना सर्व खेळाडूंना सकाळी शुभेच्छा दिलेल्याच होत्या, परंतु आयोजकाचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी मला स्पोर्ट्स एनडीने बोलायची संधी दिली त्यांचेही मी मनपूर्वक आभार. असेच उपक्रम वेळोवेळी होत राहोत माझी इच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच.